महानगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी फारूक जमादार यांची निवड. सामान्य फुल विक्रेत्याला उपनगराध्यक्ष पदावर काम करण्याची मिळाली संधी. कुरुंदवाड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे फारूक मौला जमादार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील होते. निवडीनंतर जमादार समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत हलकीच्या निनादात जल्लोष साजरा केला. उपनगराध्यक्षा मुमताजी बागवान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त पदासाठी पालिकेची विशेष सभा ऑनलाईन पद्धतीने बोलवण्यात आली होती. या पदासाठी जमादार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी केली. शहरात फुल व हार विक्रेता असणारे सर्वसामान्य कार्यकर्त्याला सर्वांनी न्याय दिला आहे. या संधीचे सोने पदाच्या माध्यमातून करतील अशी भावना अनेकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. यावेळी माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, दादासो पाटील, विजय पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी अलासे, राजू आवळे, बाबासो भबिरे, रमेश भुजुगडे, शब्बीर भिलवडे, अजित देसाई, अभिजित पवार, बाळासाहेब गायकवाड, महावीर आवळे, दिलीप बंडगर, दीपक पोमाजे, हर्षद बागवान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजित उर्फ बबलू पवार, अभिजित पाटील नगरसेवक अक्षय आलासे, जवाहर पाटील, सुनील चव्हाण, दीपक गायकवाड, शकील गरगरे, किरण सिंह जोंग, महादेव बागलकोटे, सुरेश बिंदिगे, प्रफुल्ल पाटील, जावेद बागवान, सुरेश कांबळे, राजू घारे, जम्बो जमादार, अजर तहसीलदार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार शाहीर आवळे यांनी मानले.